विभाग माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी सौ मेधा विनोद जोशी टोपीवाला पुष्पाबाग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल मधला सर्व अधिकारी वर्ग सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करत आहे. सुप्रभात मुलांनो, आज आपण निर्देशक भूमिती
जो आहे तो काय आहे एक्स अक्ष आहे आणि उभा जो आहे तो वाय अक्ष आहे आता याच्यामध्ये हे दोन्ही अक्ष एकमेकांना काटकोनात फिरवतात म्हणजे या ठिकाणी एकमेकांना लंब असतात हे दोन्ही अक्ष हां आता बघा या दोन अक्षामुळे या पूर्ण पृष्ठभागाचे चार समान भाग झाले बघा आता या चारही भागांना काय म्हणायचं चरण या चरणाला आपल्याला नंबर द्यायचे तर घड्याळ कसं लागतं घड्याळाची ही दिशा त्याला काय म्हणायचं क्लॉकवाईज आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशा काय असते त्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज तर आपण जेव्हा चरणांना नंबर देतो ना तेव्हा आपण काय करतो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातो म्हणजे त्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मग त्यानुसार आपण चरण जर काढले तर या ठिकाणी बघा हा आहे एक नंबरचा चरण आणि आपण चरण कधीही लिहिताना ना रोमन लिपीत लिहायचे असतात कारण काय की चरण लिहायचे जे चारही चरण आपण एक नंबर असा नाही दाखवायचा एक दोन असं न लिहिता आपण कसं लिहायचं रोमन लिपीत तर या ठिकाणी बघा ही झाली एक हे पहिलं चरण झालं हे झालं दुसरं चरण हे झालं तिसरं चरण आणि हे झालं चौथं चरण या दोन अक्षांमुळे प्रतलाचे जे भाग होतात त्यांना आपण काय म्हणायचं चरण आणि चरण हा क्रमांक देण्याची पद्धत ही कशी असते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असते हा आता बघा हा आपण हे याच्या बाबतीत झालं मग आता एखादा बिंदू आपल्याला काढायचा असेल आता या ठिकाणी बघा आता आपण काय करूया बघा मगाशी आपण बघितलं की या ठिकाणी सगळ्या धनसंख्या आहेत एक दोन चार पाच सहा सात हा आणि हा तर तुम्हाला माहिती आहे आरंभ बिंदू आहे ओ आपण त्याचे निर्देशक असतात नेहमी झिरो झिरो हा आणि आता याच्या बाजूला म्हणजे या साईडला सगळ्या पुन्हा संख्या आहेत वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा ओके आणि त्याच्या वरच्या भागात आता बघा हा एक्स अक्ष झाला एक्स अक्षाच्या या बाजूला सगळ्या धनसंख्या आणि या बाजूला संख्या ऋण संख्या तसंच वाय अक्षाच्या वरील बाजू सगळ्या धन संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे बघा वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा या प्रमाणे हा आता कधी पण लक्षात ठेवायचं की आपण एखाद्या बिंदूचं स्थान निश्चित करायचं असेल तर आपल्याला या दोन्ही अक्षांचा वापर करायचा आपण संख्या रेषेवर जेव्हा काढत होतो तेव्हा प्रत्येक बिंदू एका प्रत्येक बिंदूचे निर्देशक फक्त एकच असायचा पण या ठिकाणी आता कसं असणार आहे आपल्याला एखाद्या बिंदूचे निर्देशक खाली असतील तर त्या ठिकाणी काय असतं एखाद्या बिंदूचे स्थान निश्चित करायचे असेल तर आपल्याला दोन निर्देशक लागतील एक म्हणजे एक्स निर्देशक आणि दुसरा म्हणजे वाय निर्देशक आता बघूया आपण कसे बिंदू स्थापन करायचे या ठिकाणी बघा हा समजा तुम्हाला नुसतं दोन असं दिलं तर तुम्हाला त्या बिंदूचं निर्देशन कुठले दोन घ्यायचे हे घ्यायचे का हे घ्यायचे असा गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून त्याचे दोन्ही निर्देशन असणं आवश्यक आहे एक्स अक्षावरचा पण निर्देशन आणि वाय अक्षावरचा पण निर्देशन आता या ठिकाणी बघा समजा उदाहरणार्थ ए ए हा बिंदू दोन आणि तीन असं त्याचे निर्देशन आहे या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे हे अधिक आहे हा मग दोन आणि तीन प्रकारामध्ये काय आहे पहिला निर्देशक हा नेहमी एक्स अक्षावर असतो आणि दुसरा हा असतो वाय अक्षावर हा मग आता बघा हा या ठिकाणी आपण काय करूया एक्स अक्षावर हे आपण घेऊ शकत नाही कारण हे वजा दोन आहे मग आपण कोणता घेणार दोन म्हणजे हा बरोबर मग या ठिकाणी एक्स अक्षावरचा निर्देशक आपला कोणता आहे तो बरोबर मग आता ह्याच्यावर किती वाय अक्षावर किती आहे तीन आता हा इकडे जर खाली घ्यायचं झालं तर हा वजा तीन आहे मग आपल्याला तीन घ्यायचं म्हणजे हा धन तीन आहे म्हणजे काय असतो तो धन असतो मग तुम्ही काय करायचं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नवीन नवीन काढता ना तेव्हा असे डॉटेड लाईन तुम्ही टाकू शकता असे आणि इकडे बरोबर तीन पर्यंत आणि इथे काय करायचं असा बिंदू द्यायचा आणि त्याला असं कोण करायचं आणि काय करायचं त्याचं नाव द्यायचं आणि त्याचे निर्देशक पण आपण द्यायचे
म्हणजे काय होतं माहिती का, आपल्याला जेव्हा आपण उत्तर चेक करतो तेव्हा आपल्याला काय कळतं ना, हा ए बिंदू आहे, त्याचे निर्देशक आहे दोन आणि तीन. मग या पद्धतीने आपल्याला काय करायचं, बिंदू स्थापन करायचे. पण आता या ठिकाणी बघा हा, आता आपण जेव्हा पहिला चरण बघतो आता या ठिकाणी दोन्ही निर्देशक काय आहे धन, म्हणजे पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक काय असतात धन असतात. आता याच्या याच्या आता आपण दुसऱ्या चरणामध्ये बघूया. दुसऱ्या चरणामध्ये समजा मी एखादा बिंदू असा घेतला, सी बिंदू घेऊया, त्याचे निर्देशक आहे वजा तीन आणि एक. सी हा बिंदू असा घेतला की त्याचे निर्देशक काय आहे वजा तीन आणि एक. आता या ठिकाणी आपण बघूया, हे तर इकडचं तर तीन आहे म्हणजे हा प्रश्न येणारच नाही. मग हा प्रश्न येईल काय येणार वजा तीन आणि इकडे काय आहे एक. बघा या ठिकाणी काय करते वजा तीन पासून आणि हा इकडे एक चरणामध्ये बघा. हा पहिला जो एक्स निर्देशक असतो तो गुण असतो आणि दुसरा जो असतो वाय निर्देशक तो काय असतो धन असतो. हे लक्षात ठेवायचं. पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक काय असतात, एक्स निर्देशक पण धन असतो आणि वाय निर्देशक पण काय असतो. पण दुसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक गुण असतो आणि वाय निर्देशक काय असतो धन असतो. आता तिसऱ्या चरणाबद्दल बघूया आपण. आता या ठिकाणी इथे तिसरं चरण नेहमी इथं लिहिले हा. आता या ठिकाणी आपण घेऊया वजा दोन आणि चार. बघा हा वजा दोन आणि वजा चार, त्याचं नाव घेऊया आपण टी. बघूया आता आपण कसं काढायचं तो. हे बघा इथून वजा दोन आणि इकडे वजा चार, हा डी बिंदू आहे, वजा दोन वजा चार. म्हणजे आपल्याला काय आहे हा एकदाच मिळते, म्हणजे वजा दोन आणि वजा चार. याच्यामध्ये आपण बघायचं की तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देश एक्स आणि वाय दोन्ही निर्देशक काय असतात ऋण असतात. एक्स निर्देशक पण ऋण असतो. बघा या ठिकाणी वजा दोन वजा चार म्हणजे हे दोन्ही हा एक्स निर्देशक आहे हा वाय निर्देशक आहे. म्हणजे मग बघा की हे दोन्ही निर्देशक याच्यामध्ये काय असतात ऋण असतात. आता चौथ्या चरणामध्ये आपण बघूया. चौथ्या चरणामध्ये बघा हा आता त्यामध्ये आपण एक असा बिंदू घेऊया की त्याचे निर्देशक आहे दोन आणि वजा तीन. आता बघूया आपण तो निर्देशक कसा. बघा तुम्ही पहिला निर्देशक तुमचा एक्स आहे, मग तो काय दोन एक्स, मग या ठिकाणी हे वजा दोन म्हणजे याचा संबंध नाही, म्हणजे इथे येणार आपल्या दोन. मग या ठिकाणी दोन आणि काय येणार वजा तीन. म्हणजे आपण बघूया असं असं काय करायचं, इथं पण टाकायचं कुठपर्यंत वजा तीन पर्यंत. आणि मग हा तुमचा जो बिंदू आहे तीन हा काय येणार दोन आणि वजा तीन. आता या ठिकाणी बघा एक्स निर्देशक हा तुमचा धन आहे आणि वाय निर्देशक तुमचा काय आहे ऋण आहे. म्हणजे बघा हा पहिले आता आपण तुलना करूया. पहिल्या चरणामध्ये तुमचे दोन्ही निर्देशक काय आहे धन आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुमचा एक्स निर्देशक ऋण आहे आणि वाय निर्देशक काय आहे धन आहे. एक्स निर्देशक ऋण वाय निर्देशक धन. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक तुमचे ऋण आहे. चौथ्या चरणामध्ये तुमचा एक्स निर्देशक धन आहे आणि वाय निर्देशक काय आहे ऋण आहे. म्हणजे आता आपल्याला जर समजा आधी काय असतं, तुम्हाला कधीतरी परीक्षेमध्ये गणित विचारतात की एखादा व्यक्ती देतात आणि तो विचारतात तो कोणत्या चरणात आहे, मग अशा वेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं कसं लक्षात ठेवणार मग तुम्ही, अगदी सोपं आहे बघा हा. आता मी नंबर घेते आधी एक दोन तीन सात.
म्हणून
घरी गेल्यानंतर स्वतः काय करायचं, स्वतः मी स्वतः घेऊ शकता तुम्ही. फक्त काय आहे की आपल्या वहीमध्ये पुसतील एवढे बिंदू, साधारणतः आपल्या वहीमध्ये 11-12 पर्यंत बसतात आणि इकडे सुद्धा 12-12 म्हणजे धन 12 ते धन 12 एवढे बिंदू तुम्ही स्वतः स्थापन करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला असं स्वतः तुम्ही एखादा नंबर घ्या, 4-5, 9-2, 9-2 असे तुम्ही वेगवेगळे बिंदू आपण काय करू शकतो घरी बसून आपल्याला स्थापन करता येतात. आता आपण बघूया की हे सर्व एखादा बिंदू हा पहिल्या चरणात असू शकतो, दुसऱ्या चरणात असू शकतो, तिसऱ्या चरणात असू शकतो किंवा चौथ्या चरणात असू शकतो किंवा त्याचे अजून दोन शक्यता असतात. हा आता आपलं कसं असतं, आपल्या आईला माहित असतं की आपल्या आईला माहित असतं की आपल्या मुलीची मैत्री होते, आता मुलगी घरात नाही मग आई काय म्हणते होते त्या तिच्या त्या मैत्रिणीकडे ती गेली असते, म्हणते की आई तर ती हिने त्या तिच्याकडेच गेली असते म्हणजे आईला एखादा बिंदू वाय अक्षावर असतो तेव्हा त्याचा काय असतो, एक्स निर्देश.
डिशवॉशर टास्क को बरोबर आता बघा जेव्हा एखादा बिंदू x अक्षावर असतो तेव्हा त्याचा y निर्देशक शून्य असतो जेव्हा एखादा बिंदू y अक्षावर असतो तेव्हा त्याचा x निर्देशक काय असतो शून्य असतो या गोष्टी आपल्याला म्हणजे एखादा बिंदू असेल तर तो सहा ठिकाणी असण्याची शक्यता आहे एक तर तो पहिल्या चरणात असेल एक तर तो दुसऱ्या चरणात असेल एक तर तो तिसऱ्या चरणात असेल चौथ्या चरणात असेल नाही तर तो एक्स अक्षावर असेल सॉरी एक्स म्हणजे हा किंवा वाय अक्षावर असेल हा आता आपल्याला समजा कुठल्याही तुम्हाला परीक्षेमध्ये सहसा काय करतात की आले पेपर देतात आणि सहसा आपल्याला बिंदू स्थापन करण्याऐवजी तुम्हाला सहसा असंच विचारतात प्रश्न की हा बिंदू कोणत्या चरणात आहे हा बिंदू कुठल्या अक्षावर आहे असंच विचारतात आणि बिंदू स्थापन करणं मात्र आपल्याला आलं पाहिजे पण आपल्याला बिंदू स्थापन करण्याची आहे आपल्याला दहावीला एक सामायिक समीकरणाचं जे गणित प्रकरण आहे पहिलंच प्रकरण येते त्याच्यामध्ये तुम्हाला आलेखामध्ये काही गणित सोडवायचे त्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर करावा म्हणून काय करायचं की हे बिंदू स्थापन करणे आपल्याला आलं पाहिजे आणि हा हे बेसिक आहे तेव्हा तुम्हाला हे नवीन शिकवलेलं आहे कारण काय की जेणेकरून दहावीत गेल्यानंतर तुम्हाला कोणीही असले बिंदू स्थापन करून दाखवणार नाही डायरेक्ट आम्ही काय करणार गणित करायला सुरुवात करणार म्हणून तुम्ही काय करायचंय की स्वतः आलेख वहीवर काय करायचं आलेख छोटी किंवा मोठी वही असते ना त्याच्यावर असे चार हे बसवी छान ही आकृती काढून ठेवायची आणि हे असे दोन अक्ष काढून ठेवायचे आणि हे असे बिंदू स्थापन हे बिंदू असे काढून ठेवायचे आणि कोणतेही बिंदू मनाने घ्या आणि बिंदू स्थापन करा बघा म्हणजे त्यानुसार तुम्हाला बिंदू स्थापन करता आले पाहिजे कोणत्या चरणात आहे ते सांगता आलं पाहिजे कोणत्या अक्षावर हे सांगता आलं पाहिजे ह्या जर गोष्टी आल्या तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी सगळ्या येतात बरोबर आहे मग आता आता आपण तुम्हाला बघा मॅडम बरोबर नाही सर जरा पुढे या ना आता दिसतंय का बरोबर हो आता या ठिकाणी एक्स अक्ष आता हा एक्स अक्ष बरोबर या अक्षाला समांतर एखादी अशी आपण रेषा काढली बघा हा या ठिकाणी मी इथे काढली ही काय आहे रेषा एक्स अक्षाला काय आहे समांतर आणि एखादी रेषा आपण अशी काढली काय आहे समजा हिला नाव घेऊया आपण एफ ही रेषा घेऊया आणि ही काय करूया एफ ही रेषा घेऊया तर बघा या ठिकाणी एल ही रेषा एक्स या अक्षाला काय आहे समांतर आहे आणि एफ ही रेषा हा कुठला अक्ष आहे वाय तर वाय या अक्षाला काय आहे समांतर आहे आता आपण आपण बघूया हा आता या ठिकाणी समजा मी या अक्षावर निर्देशक मला सांगता आले पाहिजे बघा हा आता आपण नेहमी कधी पण आता मी हा बिंदू घेतला मी हा असा राऊंड फिगर घेतला की तुम्हाला काढताना सोपं जाईल हा आता या ठिकाणी बघा की आपण नेहमी पहिल्यांदा मी ह्याला नाव घेते समजा पी किंवा ह्याला नाव आहे ए ओके आता ए म्हणल्यानंतर हा एक्स अक्षाला समांतर आहे बरोबर आहे पहिला निर्देश
प्रदेशात आपण एक्स अक्षावरच दाखवतो. या ठिकाणी बघा मी काय करा एक्स अक्षावर काय करायचं लंब टाकायचा. एक्स अक्षावर लंब टाकला तर कुठल्या ठिकाणी छेदतो दोन या ठिकाणी छेदतो म्हणजे तुमचा एक्स निर्देशक किती आला दोन. आणि मग परत या बिंदूतून वाय अक्षावर पण लंब टाकायचा. मग वाय अक्षावर लंब टाकल्यानंतर तो कुठे मिळतोय तीन आला म्हणजे त्याचा वाय निर्देशक किती आला तीन. तसंच दुसरा कुठलाही बिंदू घ्या समजा आपण हा एक बिंदू घेऊ त्याला नाव देऊया तीन. तर याचा बघा हा इथे बिंदू म्हणजे याचा इथे जर लंब टाकला तर त्याचा एक्स निर्देशक येणार तो काय येणार बघा सहा. आणि त्याचा वाय निर्देशक काय येणार तीन. आपण हे डाव्या बाजूचे घेत आता इकडच्या बाजूचं या रेषेवरचा याचा विचार नाही करायचा आपण आधी याच रेषेचा बरं. आता ही रेषा इथे जी छेदते इथे निर्देशक बघूया या ठिकाणी पहिला निर्देशक म्हणजे आपल्या एक्स अक्षावर म्हणजे हा काय येणार इथे समजा त्याला नाव दिले सी वजा दोन एक्स निर्देशक आणि हा आहे वाय म्हणजे वजा दोन तीन. परत एखादा बिंदू सी आहे इथं मी ही थोडी वाढवते वजा पाच आणि त्याचा वाय निर्देशक काय येतो तीन. बघा तुम्हाला काय साम्य दिसत का बघा बघा तुम्ही सगळ्यांचा सगळ्यांचा वाय निर्देशक बघा याचा वाय निर्देशक किती आहे
Y todo lo que se tiene.
अक्षर या समांतर असणार आहे सूत्र काय बरोबर ए काय बरोबर बी असतो काय म्हणजे ते फक्त काय बरोबर दोन असेल काय बरोबर वजा दोन असेल आपण या पद्धतीने वेगवेगळ्या आपण काय करू शकतो स्थान आपण निश्चित करू शकतो आता तुम्हाला साधारणतः बघा आता आपण जवळपास बरच भाग कव्हर केलेला आहे आता अनेक आहे तर तो एका आपण नंतर चकासिकेला बघूया कारण काय आहे की आपल्याला हे आधी मुख्य काय तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला बिंदू स्थापन करता आले पाहिजे त्याच्यानंतर स्थापन केलेल्या बिंदूचे निर्देशक सुद्धा तुम्हाला तुम्हाला सांगता आले पाहिजे नुसते बिंदू स्थापन करता नाही आले पाहिजे कधी कधी तुम्हाला निर्देशक पण विचारतात मग अशा वेळेस ते निर्देशक पण तुम्हाला सांगता आले पाहिजे मी कुठेही एखादा बिंदू जर स्थापन केला तर तुम्हाला त्याचे निर्देशक सांगता आले पाहिजे हे जर तुम्हाला आलं तर तुम्हाला कुठली गोष्ट आवडून जाणार नाही बघा ना मराठी नववी दहावी
या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, आणि तुमच्या जवळपासचे जेवढे मित्र असतील तर त्यांना सगळ्यांना शेअर करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाले पाहिजे. ओके, आपण आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.